पाहूया त्याचे सविस्तर वृत्त. 19 फेब्रुवारीच्या रात्री 2 वाजण्याच्या सुमारास भरधाव येणारी स्विफ्ट कार MH 49 M 5967 ही पुढे चाललेल्या अशोक लेलँड ट्रक क्रमांक MH 58 U 4399 याला पाठीमागून धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला. या अपघातात वाहन चालक अभिषेक उत्तम देसाई, वय वर्ष 28, राहणार देवणार कॉलनी, गोवंडी, मुंबई. राजाराम मोहन पावकर, वय वर्ष 24, राहणार कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. विक्रम वसंत माने, वय वर्ष 28, राहणार गोका, जिल्हा बेळगाव, यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा तपास बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी करीत आहेत.